विश्वामधील कोणतेही कार्य कनिष्ठ नाही. परमाब्धिकार राजीवजी महाराज संपूर्ण विश्वामध्ये ज्ञानविविधांगी असून ते प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे आहे. जीवन व्यतीत करत असताना कोणतेही कार्य आत्मीयतेने करत राहणे गरजेचे असून या विश्वातील कोणतेही कार्य कनिष्ठ दर्जाचे नाही, असे प्रतिपादन परमाब्धिकार राजीवजी महाराज यांनी व्यक्त केले. ते श्रीपेवाडी GM संगपा हायस्कूलमध्ये 42 वर्ष सेवा बजावलेल्या दशरथ कुंभार यांचा सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉक्टर AP पुजारी होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले, तर स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक JS जाधव यांनी केले. पुढे बोलताना राजीवजी महाराज म्हणाले, ज्ञान हे अनन्य साधारण आहे. ज्ञानज्योतीची पूजा करणे अत्यंत गरजेचे असून विद्यार्थी घटकापासूनच ते आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सांगितले. संस्थेचे पुजारी, मुख्य पुजारी, त्यांचा अण्णाभाई आहे पुजारी, आणि आपण सगळेजण पुजारीच आहोत. माणूस जीवनभर पुजारी असणं अत्यावश्यकच आहे. ज्ञान देवतेची पूजा अर्णी होत राहणं अत्यावश्यकच आहे. इथे एक या संस्थेचा पासून कार्य केलेल्या दशरथराव कुंभार यांचा सत्कार होत आहे. ते आपल्या सेवेतून निवृत्त होत आहे आणि त्यामुळे त्यांनी केलेल्या सेवेला अभिवादन करण्यासाठी हा एक सत्कार सोहळा इथे संपन्न होत आहे. व्यासपीठावर अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित आहेत आणि आपणही सर्वजण विद्यार्थीगण त्यांच्याविषयी आदर भाव व्यक्त करण्यासाठी आपण उपस्थित आहात. ज्ञान देवतेची पूजा अहर्निश होत राहणे अत्यावश्यक आहे. ज्ञान विविधांगी आहे. आताच अनेक वक्त्यांनी ते उल्लेख केला की दशरथरावांना योग शास्त्राविषयीचंही ज्ञान आहे, संगीत शास्त्राचंही ज्ञान आहे. ज्ञान विविधांगी असते. संगीत शास्त्र ही एक शास्त्रच आहे, योग शास्त्र ही एक शास्त्रच आहे, आणि सेवा, सेवेची बुद्धी, सेवा कशी करायची हे सुद्धा एक शास्त्रच आहे. त्यांनी या संस्थेची सेवा मन लावून केली आहे. म्हणून इथल्या सर्व शिक्षकांमध्ये आणि आपणासारख्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याविषयी एक अतीव आत्मीयता आहे. अतीव आत्मीयता असल्याशिवाय असे सोहळे संपन्न होणार नाहीत. जीवनामध्ये कुठलेही कार्य हे आत्मीयतेने करण्याला महत्व आहे. या विश्वामध्ये कुठलेही कार्य कनिष्ठ नाही. सेवानिवृत्ती शुभेच्छा स्वीकारून दशरथ कुंभार बोलताना म्हणाले, या संस्थेमध्ये तब्बल 42 वर्ष काम केलेले असून काम हेच पूजा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला होता. दिलेले कोणतेही काम प्रामाणिकपणे जिद्द चिकाटी व मेहनत करून या संस्थेशी एक भावनिक नाट जोडलेली असल्याचे सांगितले. आपल्या शाळेचे पहिले दुसरे चेअरमन आदरणीय पूजार साहेब कैलासवासी, त्याच्यानंतर व्हाईस चेअरमन स्वर्गीय अण्णासाहेब पाटील, बागेमध्ये वास्तव्याला असलेले मुदळकर साहेब आणि तिकडच्या मराठवाड्यामध्ये असलेले सीमो कांबळे गुरुजी, अशा काही लोकांनी संपाळ कापून कामामध्ये हातभार लावला आणि या ठिकाणी पाया बसला. रोपटल हाड मात्र 20-25 संख्या होती, पण काकूंचे विचार आध्यात्मिक होत्या, चांगले विचार होते. अशा विचारांचे रोपट लावल्यामुळं आज त्या रोपट्याचं मनुष्यामध्ये रूपांतर झालंय आणि 20-25 जी संख्या होती ती आज हजारान त्या रूप त्या वटवृक्षाखाली ज्ञान घेत आहेत. विद्यार्थी हजारान ज्ञान घेत आहेत, हजारान विद्यार्थी बाहेर पडले आहेत आणि आपल्या भारतामध्ये अनेक ठिकाणी चांगल्या चांगल्या विद्यावरती या शाळेचे विद्यार्थी चांगल्या चांगल्या विद्यावरती काम करत आहेत. याच्या एकूण जाऊन सांगायचं म्हटलं, जसं संपाळ साहेबांनी त्या लहानशा खेडेगावामध्ये संपाळ साहेबांच्या सारखी एक महान व्यक्ती जन्माला यावी आणि गरिबीमधून शिक्षण घ्यावं, माझ्या पहिल्या पाहुण्यांना आणि या विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे. फक्त मराठी शाळा येतो होती, हायस्कूल नव्हतं, कॉलेज इथं दाबून नव्हतं गावाला, आणि अशा गरिबी परिस्थितीमध्ये साहेबांनी निपाणीमध्ये जाऊन शिक्षण घेतलं. रस्ता तर बरोबर नव्हतीच,
काठेरी खड्डे अशी रस्ता वाहनाची व्यवस्था नव्हती. संपण साहेबांनी चालत जाऊन शिक्षण घेतलं. चालत जात असताना रस्त्यामध्ये अभ्यास करून शिक्षण घेतलं. आणि असं शिक्षण घेऊन आपल्या भारतामध्येच नव्हे तर परदेशामध्ये साहेबांनी नोकरीसाठी भरारी मारली. आणि तिथं नोकरी करत असताना कोणीही विचार केला असता, आपण सगळे संसारिक आहोत, कोणीही विचार केला असता की आपल्या कुटुंबासाठी सगळे मिळवून ठेवायचं. पण संपण साहेबांनी या सिपेवाडीमध्ये जे जे गोर गरीब आहेत या परिसरामध्ये, त्या गोर गरीब परिसरातील सर्वांना शिक्षणाची सोय व्हावी हा उद्देश त्यांच्या लक्षात आला. आणि हे विचार, महान विचार आपल्या स्वर्गीय संपाळ काकूंना सांगितले असतील. आणि त्यांचं स्वप्न आणि त्यांचे चांगले विचार संपाळ काकूंनी उचलून धरले. आणि 1973 ला या सिरपेवाडीच्या माळावरती या ज्ञान मंदिराचा पाया भरायचं ठरवलं. लहानस रोपट लावलं आणि त्यावेळी माणसाजवळ फक्त आर्थिक बाजू घट टाकून चालत नाही, मानसिक बळ सुद्धा गरजेचं आहे. यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुचित्र चेंडके, प्रतीक्षा कांबळे, रुपेश यांनी मनोगत व्यक्त केले. तर मान्यवरांच्या मध्ये NB कुंभार, माजी मुख्याध्यापक DB साळुंके, संस्थेचे चेअरमन डॉक्टर AP पुजारी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रीमंत आज ते निवडून होत आहेत, मात्र मी त्यांना सांगू इच्छितो, निवडणुकीचा हा कार्यक्रम एका वेगळ्या दृष्टिकोनातून जर बघितला तर राज कपूरच्या मेरा नाम बोल मला आठवते, भिषणे के नाही तू मिले की कशी. तर अशा या महान संस्थेच्या मध्ये 42 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त होत असलेले दशरथ कुमार यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित असलेले वेळ लागत नाही. आज गेली 42 वर्षे त्याने या संस्थेच्या शिक्षणासाठी कार्य केलेलं आहे. या काळात त्यानं एक आरोग्योत्पन्न आणि आयुष्य लाभलेलं आहे. ते एक अष्टपैलू खेळाडू आहे. यावेळी या कार्यक्रमात GM संगपाळ, हायस्कूलचे सर्व शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी वर्ग, आजी माजी विद्यार्थी दशरथ कुंभार यांच्यावर प्रेम करणारे हितचिंतक, नातेसंबंध उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन BH पाटील यांनी केले, तर आभार SD पवार मुख्याध्यापक प्राथमिक विभाग यांनी मानले.